ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. 15 जुलैला तळेगाव येथील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. ते 77 वर्षांचे होते. तर त्यांच्या निधनाच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांसह साऱ्या सिनेसृष्टीलाही मोठा धक्का बसला. रवींद्र यांचं कुटुंब फार मोठं आहे, मात्र असं असतानाही रवींद्र यांनी एकटं राहण्याचा निर्णय घेतला होता. रवींद्र पुण्याला तर बाकी महाजनी कुटुंब हे मुंबईला राहायचं. गश्मीर त्याची आई म्हणजेच रवींद्र यांची पत्नी माधवी महाजनी, तसेच गश्मीरची पत्नी गौरी देशमुख आणि लहानगा नातू असं संपूर्ण कुटुंब हे मुंबईलाच राहायचं. तर रवींद्र यांना एक मुलगी सुद्धा आहे. गश्मीर आपल्या मोठ्या बहिणीला आपल्या आईप्रमाणेच मानतो. तर अनेकदा गश्मीरचे फोटोज त्याच्या कुटुंबियांसोबत पाहायला मिळतात, मात्र यात रवींद्र यांचा कुठेच उल्लेख दिसत नाही. बऱ्याचदा तो आपल्या आईसोबतही फोटोज शेअर करताना दिसतो. गश्मीरनं झलक दिखला जा या रियालिटी शो मध्ये सुद्धा सहभाग घेतला होता, तेव्हाही त्याच्या आईनं तिथं उपस्थिती लावली होती. तर मंचावरच गश्मीरच्या आईला रडू सुद्धा कोसळलं होतं. असा संपूर्ण महाजनी परिवार आहे. मात्र रवींद्र हे मागच्या 8 ते 9 महिन्यांपासून तळेगावला एकटेच राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे कुटुंबियांसोबत काही मतभेद होते आणि त्यामुळेच त्यांनी वेगळं राहणं पसंत केलं होतं. मात्र गश्मीर आणि रवींद्र यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन सुद्धा शेअर केली आहे. कॅरी ऑन मराठा, पाणीपत आणि देऊळबंद या सिनेमांमध्ये ते आपल्याला एकत्र दिसले होते. मात्र रवींद्र यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर मात्र मोठी शोककळा पसरली आहे. रवींद्र महाजन यांना लोकमत फिल्मीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. पाहत रहा लोकमत फिल्मी.